पटेल द्वारा राज्यसभा के लिए नामांकन पत्र दाखिल करने के बाद अपनी प्रतिक्रिया दी है। इस वक्त उन्होंने कहा कि मेरे लिए सम्मान की बात है और मेरे पक्ष ने फिर से विश्वास कर मुझे 6 साल राज्यसभा पर काम करने का मौका दिया है। ये कहते हुए उन्होंने आभार व्यक्त किया। माझ्या साठी सन्मानाची गोष्ट आहे की माझ्या पक्षाने माझ्यावर परत विश्वास व्यक्त करून राज्यसभेवर 6 वर्षासाठी काम करण्याची संधी दिली आहे। खूप वर्षापासून मी पवार साहेबांच्या सहकारी म्हणून काम करत आलेलो आहो। काँग्रेसमध्येही राष्ट्रवादी जेव्हा बनली तेव्हापासून संस्थापक सदस्य म्हणून आणि लोकसभेवर 4 वेळा गेलो, राज्यसभेवर 2-3 वेळा गेलो, आता परत 6 वर्षासाठी मी काम करणार आहे। हे एक माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे। आता भाजपने का असा तिसरा उमेदवार दिला मला काही त्याचा हिशोब समजला नाही। साधारणतः बिनविरोधच राज्यसभेची निवडणुकी होत असतात, पण यावेळी त्यांनी काही माहीत नाही कोणत्या आधारावर हे हिशोब काढला आहे। पण जर तुम्ही विचार केला तर भाजपाकडे त्यांचे स्वतःचे 22 अधिक मत आहे आणि त्याच्याबरोबर 6-7 त्यांच्याकडे जे सोबत त्यांना सहकार्य करणारे अपक्ष आमदार आहे, तर 42 कोटा कसं पूर्ण करतील ही मला शंका आहे। आणि म्हणून ठीक आहे, भरायला भरतील, पण अजूनही त्यांना संधी आहे 3 तारखेपर्यंत फेरविचार करून परत फॉर्म माघार घेण्याची। आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।